नमस्कार मंडळी, आज आपण या ठिकाणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी श्रीरंग कला दर्पणच्या वतीने रांगोळी रेखांकन करणार आहोत अगदी गाभाऱ्याच्या जवळच. पाहूया ही रांगोळी कशा पद्धतीने साकारली जाते. पाहिलत किती भक्तिमय वातावरणामध्ये ही सगळी मंडळी विठू माऊलीच्या दर्शनासाठी आसुसलेली असतात. देहभान हरपून अगदी विठू नामाच्या गजरात धुंद होऊन नाचतच माऊलींच्या दर्शनासाठी आतमध्ये जात असतात. आणि हीच सर्व ऊर्जा घेऊन आम्ही श्रीरंगाच्या दरबारात श्रीरंग कला दर्पण आपली रंगसेवा अर्पण करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. तुम्ही पाहू शकताय सर्व रंग तयार झाल्यानंतर ते त्या रेखाचित्रामध्ये भरले जातात. रेखाचित्र अगोदर तंतोतंत बरोबर काढलेलं आहे हे खात्री झाल्यानंतरच त्यामध्ये रंग भरण्याचं कार्य केलं जातं. आणि त्याच रंगांपासून विविध रंगछटा मिळवून अगदी साध्या रांगोळीनेच अशा प्रकारची सर्व चित्रे काढली जातात. तुम्ही पाहू शकताय विठ्ठलाचं हे सुंदर गोजिरवानं रूप साकारत आहे श्रीरंग कला दर्पणची मंडळी. नीता पवार, संजय महामुनी, प्रीती चरवड, रिचा चरवड, शैनेश्वर खराडे, रोहन विनके आणि अक्षय शाहपूरकर अशी ही मंडळी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी ही सेवा अर्पण करण्यासाठी आळंदीच्या समाधी मंदिरात ही रांगोळी रेखांकन करत आहेत. या संपूर्ण रांगोळीसाठी 9 ते 10 तास लागलेले आहेत. विठुरायाचा हा वरदहस्त तुम्हा सर्व भक्तांवरती असाच राहू देत हीच श्रीरंग कला दर्पणच्या वतीनं इच्छा प्रार्थना व्यक्त करतो. आणि तुम्हाला जर ही रांगोळी आवडली असेल तर जास्तीत जास्त भाविकांपर्यंत अवश्य पोहोचवा. त्याचबरोबर तुम्हालासुद्धा जर अशा प्रकारची रांगोळी शिकायची असेल तर खाली दिलेल्या क्रमांकावरती अवश्य संपर्क साधा. आम्ही श्रीरंग कला दर्पण परिवार तुमचं हार्दिक स्वागत करत आहोत.